मावळ लोकसभेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ अजित पवार यांची आज पिंपरी गावठाण ते चाफेकर चौक दरम्यान बाईक रॅली होती. रॅलीची सांगता चाफेकर चौकात झाली, परंतु यामुळे चौकात मोठी वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळालंय. यावेळी पार्थ यांनी 5 मिनिटं भाषण केल्यानं अनेक कार्यकर्ते दुचाकीसह थांबले होते. चौकात सर्वच बाईक थांबल्यावर कार्यकर्त्यांची गर्दी जमली, त्यात पार्थ पवारसह युवा नेत्यांचे भाषण झाले. हे सर्व होत असताना वाहतूक कोंडी झालीय, पण चिंचवड पोलिसांनी बघायची भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालंय. भारत हा भाजपमुक्त करण्याचा निर्धार यावेळी पार्थ पवारांनी केलाय. पिंपरी चिंचवडमध्ये बाईक रॅली काढल्यानंतर ते बोलत होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना ट्रोलर्सना उत्तर देण्यात रस नसल्याचं पार्थ म्हणाले. तर पनवेलमध्ये धावाधाव केल्याच्या व्हिडिओवरही पार्थने स्पष्टीकरण देत सावरासावर केली आहे. जेव्हा माणूस प्रगती करतो त्याला ती ट्रोल होतच, तर मला त्याच्यावरती अजून काय बोलायचं नाहीये. कारण हे जे ट्रोलच्या गोष्टी आहेत, हे खूप छोट्या गोष्टी आहेत आणि मीडियाला तेच धरायचं आहे. मला माहिती नाही का, कारण मी त्याच्यावरती उत्तर दिले आहेत क्लिअर कट की ह्याच्यावरती काय बोलायची गरज नाही. लेट झालेलो होतो तर पुढच्या कार्यक्रमाला, तर आम्हाला लवकर जायचं होतं, ट्रॅफिक जाम झालेलं होतं, तर आम्ही म्हणलो की चला आपण पळत जाऊ तिथं, म्हणजे वेळेत पोहोचू शकतो. बस तेवढंच.